नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आज रात्रीची 29 सप्टेंबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. 29 सप्टेंबर रोजी रात्री हवामानाचा पावसाचा नेमका अंदाज काय असणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज काय आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला सकाळपासूनच अनेक भागामध्ये पावसाची सक्रियता दिसून येते. अनेक भागात आज दिवसभर उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळाला. मात्र आज रात्री आपल्याला दाट आणि भयानक अशा पावसाची सक्रियता अनेक भागामध्ये बघायला मिळणार आहे. रात्री 10 वाजल्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला असेल. यामध्ये प्रामुख्याने जो भाग समाविष्ट राहणार आहे तो म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि पूर्व विदर्भ. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये अत्यंत तुफानी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो रात्री 10 ते 11 सुमारास सक्रिय झालेला दिसेल. यामध्ये आपल्याला समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांना हवामान खात्याकडनं सतर्कतेचा इशारासुद्धा जाहीर आहे. त्या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसेल. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहणार आहे. रात्री जे आहे येत्या पुढील 3 ते 4 तासांमध्येच पावसाची जी मध्यम स्वरूपाची सक्रियता आपल्याला सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. त्यामध्ये शिरवड, सासवड, जेजुरी, दौंड या संपूर्ण भागाचा समावेश असणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागात मात्र वातावरण कोरडे राहील. यामध्ये मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला रात्री 10 ते 11 सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे. पावसाला जास्त जोर नसेल, रिमझिम अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल तर काही भाग मात्र कोरडा राहणार आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री बरसण्याची शक्यता आहे. काही भाग कोरडा राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय असेल. त्यानंतर विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र पुढील 3 ते 4 तासातच अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय झालेला दिसेल. पावसाची जी सक्रियता आहे ती मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे. या पावसाचा जो जोर आहे तो अधिकतर असून रात्री 11 सुमारास ही पावसाची सक्रियता आपल्याला या भागामध्ये पूर्व विदर्भात सक्रिय होताना दिसून येईल. पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, बुलढाणा, त्यानंतर लोणार हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती हलक्या स्वरूपाची रात्री दिसून येणार आहे. काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय दिसेल तर काही भागात मात्र रात्रभर वातावरण कोरडे राहील. पावसाचा जास्त प्रमाणात जोर आपल्याला पश्चिम विदर्भात बघायला मिळणार नाही. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला पुढील 3 ते 4 तासांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसेल. मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागात सक्रिय दिसेल तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकचा जो भाग आहे या भागात मात्र पावसाचा जोर हा अधिकतर राहणार आहे. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पुढील 2 ते 3 तासांमध्ये सक्रिय झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह दिसून येईल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचा जास्त जोर नसणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक भागात सक्रिय असेल. पावसाची रिमझिम ही रात्रभर अनेक भागांमध्ये आपल्याला सक्रिय दिसणार आहे. अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाचा त्या ठिकाणी सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय असेल. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज रात्री आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो अनेक भागात बघायला मिळणार आहे आणि येत्या पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
तर हीच होती आपली 29 सप्टेंबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा। तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट्ससोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय, धन्यवाद।